नमस्कार, MH फूड लॅब या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असं वांग्याचं भरीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एक भरीताचं वांगं घेतलेलं आहे. वजनात सांगायचं तर हे 350 ग्रॅम आहे. आता आपण या वांग्याला वरून कट मारून घेऊयात, म्हणजे वांगं छान भाजलं जाईल. 3 ते 4 ठिकाणी किंवा आपण फोर्कने सुद्धा याला टोचे मारून घेऊ शकतो. अशा पद्धतीने वांग्याला वरतून कट मारून घ्यायचे आहेत. आता आपण वांग्याला सर्व बाजूंनी तेल लावून घेऊया. वांग्याला तेल लावल्यामुळे वांगं भाजल्यानंतर त्याचे साल पटकन निघते. आता आपण वांगं भाजून घेऊया. गॅसवरती जाळी ठेवून सुद्धा वांगं भाजू शकतो, पण मी इथे डायरेक्ट गॅसवरती भाजत आहे. सगळ्या बाजूंनी आपल्याला वांगं भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांनी आपल्याला रोटेट करत करत वांगं भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे मी वांगं पूर्णपणे भाजून घेतलेलं आहे. आता आपण चमच्याच्या मदतीने वांग्याचं साल वेगळं करून घेऊया. आता आपण हे वांग्याचं देठ कापून घेऊया. वांगं छान मॅश करून घेऊया. आता इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकूया. कढीपत्ता, थोडंसं हिंग टाकूया. हिंग ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर आता इथे लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकूया. मिक्स करूया. आता यामध्ये मसाले टाकून घेऊया. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकूया. अगोदर हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे लाल मिरची पावडर आपल्या चवीप्रमाणे आपण टाकू शकतो. त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे. सगळं छान एकजीव करून घेऊया. आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो छान मिक्स करून घेऊया मसाल्यासोबत. टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून आपण टोमॅटो शेवटी वापरतोय. मसाल्यांसोबत मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटांसाठी टोमॅटो शिजवून घेऊया. टोमॅटो छान मऊ शिजलेला आहे. आता यामध्ये आपण मॅश केलेलं वांगं टाकूया. वांगं मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. एक चमचा गरम मसाला टाकूया आणि शेवटी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळं छान मिक्स करून घेऊया आणि आता हे भरीत लो टू मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटांसाठी थोडंसं शिजवून घेऊया. इथे आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.